नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे। यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं 125वं वर्ष म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, आणि साहजिकच प्रत्येक मराठी माणसानं हे वर्ष दिमाखात साजरं केलं पाहिजे, कारण घरगुती असणारा हा उत्सव 125 वर्षापूर्वी घरातून बाहेर पडला आणि एक समाजक्रांती या उत्सवातून घडली। यावर्षी पुणे महानगरपालिकेच्या वतीनं हा महोत्सव खूप वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातोय। त्यात तरुण तरफदार स्थायी समिती अध्यक्ष महानगरपालिकेचे माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी तर ही संकल्पना चार पावलं पुढे नेऊन ठेवली, आणि पुण्यातले कलाकार, उद्योजक, आर्टिस्ट, जे आपण ज्यांना शिल्पकार मूर्तिकार म्हणतो, या सगळ्यांना एकत्र घेऊन या वर्षीच्या महोत्सवाला त्यांनी जागतिक स्वरूप प्राप्त करून दिलं। त्यामुळे मी खरं तर स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानेन की तुमच्या संकल्पनेतून या 125व्या वर्षाला एक वेगळी दिशा मिळाली, आणि पुढचं वर्षभर गणेशोत्सवाच्या माध्यमातून आणि बाप्पाच्या आशीर्वादानं हा महोत्सव असाच मोठमोठा होत जावो। धन्यवाद।